नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी बेसन लाडू बनवतोय तर याआधी मी तुम्हाला भरपूर बेसन लाडू बनवून दाखवलेत परंतु आजचे हे लाडू थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत यामध्ये आपण बिलकुल बेसनपीठ भाजणार नाही येतं तर बेसनपीठ न भाजता किंवा बेसनपीठ भाजण्याचं टेन्शन न घेता त्याच चवीचे आपण झटपट बेसन लाडू बनवतो आहे तर एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते पहा याचं स्ट्रक्चर किती गोल गरगरीत आहे बिलकुल बसलेला नाही आहे रेललेला नाही आहे किंवा वाकडा तिकडा पण झालेला नाही आहे आणि छान असा रवाळ बनलाय फोडूनही दाखवते आतमध्ये कसा बनलाय वाव काय सुंदर बनलाय अगदी जिबेवर ठेवताच विरगळल्या जाईन असा झालाय तर लाडू बनवण्याकरता मी या कपानं दोन कप बेसनपीठ आहे आणि हे बेसनपीठ माझ्या घरच्या गावरान हरभरा डाळीचा आहे तर दोन कप बेसन परातीमध्ये घातलं आहे यामध्ये दोन चिमूट आपण मीठ घालूया कारण गोडाचा पदार्थ आहे आता दोन चमचे गावरान तूप घालूया तर हे तूप पण मी घरी बनवलेलं आहे तर दोन कप बेसनला दोन चमचे तूप पुरेसं आहे आता आपल्याला तूप बेसनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर पहा प्रकारे मी व्यवस्थित चोळून घेते आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा आपल्या बेसनाचा गोळा बनत आहे इतपतच तूप आपल्याला पुरेसा आहे आता एक कप पाणी घेतलं आहे परंतु अंदाज घेत घेत गे, थोडं पाणी घालायचं कारण पीठ मळायला जास्त पाणी लागत नाही आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता हे गावरान हरभरा डाळीचं पीठ असल्यामुळं भरपूर चिघट आहे त्यामुळं थोडंसं तूप लावून मी याला व्यवस्थित मौसूद करून घेते परातीला हे चिटकते त्यामुळं थोडं तूप लावलं आहे तर घट्ट गोळा मळून तयार आहे आता पाच मिनिट आपण याला आराम देऊया तर मला पाव कप पाणी लागले पीठ मळायला आता पाच मिनटानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करूया कारण आपल्याला याच्या दामट्या करून त्या ते तेलात तळून घ्यायच्यात आणि दामट्या खूप जाडसर नाही करायच्या मध्यभागी पण जाड नाही ठेवायच्या नाही तर ह्या तळताना मध्यभागी कच्च्या राहतात मग लाडूची चव पण बदलल्या जाते आता सर्व दामट्या करून घेतल्यात आता आपण यांना तळून घेऊया तेले मदे मदे है। है तर तेलही आपलं गरम झालं आहे तुम्ही या तेलामध्ये तुपामध्ये तळू शकता तर मी तेलामध्ये तळत आहे आता ह्या दामट्या चांगल्या लाल रंगावर तळून घेऊया तर पहा आता उलटपलट करत आपल्या दामट्या छान फुगायला पण लागलेल्या आहेत चांगल्या लाल रंगावर तळून घेतो आहे आता गॅस मी थोडा बारीक केला आहे म्हणजे ह्या मध्यभागी कच्च्या राहणार नाही आता व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊया तर पहा मध्यभागी पण चांगल्या तळल्यात सर्वच आमटे आपण अशाच प्रकारे तळून घेतल्यात आता ह्या हलक्याशा थंड झाल्यात खूप गरम गरम यांना हाताने चुरून नाही घ्यायचं नाही तर हाताला पोळल्या जातं आता याचे छोटे छोटे तुकडे करूया म्हणजे मिक्सरला याला बारीक करता येईन तर तुम्हाला थोडे डार्क रंगाचे लाडू हवे असतील तर पीठ मळताना त्यामध्ये तुम्ही दोन चिमूट हळद घाला किंवा दोन चिमूट पिवळा रंग घातला तरी चालेल आपण यामध्ये बिलकुल रंग नाही घातलेला आता थोडं थोडं हे मिश्रण घालून याला बारीक रव्यावानी रबेदार बारीक करून घेऊया तर पहा थोडं थोडं घालायचं एकदम बारीक नाही करायचं सर्व भरून नाही तर व्यवस्थित बारीक होत नाही तर मी दोन तीन टप्प्यात याला छान बारीक रव्याप्रमाणे बारीक केलं आहे आता याच कपानं एक कप साखर घेतली तर दोन कप बेसनला एक कप साखर पुरेसी आहे तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जादा साखरेचं प्रमाण करू शकता साखर पण बारीक करून घातली तर यामध्ये आपण विलायची पावडर किंवा सुकामेवा नाही घातलेला कारण बेसनाचे लाडू आहेत याची चव अबाधित राहावी म्हणून आपण दुसरं काहीही घातलेलं नाही आहे तुम्हाला जर विलायची घालायची असेल तर साखर वाटताना त्यामध्ये दोन तीन विलायची सोलून घाला म्हणजे बारीक होतीन आता याला मिक्स करून घेतलं आहे आणि पाव कप गावरान तूप मी गरम करून यामध्ये घालत आहे तर तूप आता व्यवस्थित या मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे आणि तूप एकदम जास्त नाही घालायचं लागेल तसं अंदाज घेत घेत थोडं थोडं तूप घालायचं तर पहा आपलं लाडूचं मिश्रण थोडं कोरडं कोरडं लागतं आहे हाताला तर आणखीन एक चमचा तूप घालूया पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अद्यापही आपल्याला लाडू बांधता येतील असं हे मिश्रण बनलेलं नाही आहे कारण याचा लाडू वळत नाही आहे आणखीन दोन चमचे आपण तूप घालूया तर मी एकूण याला पाव कप तूप आणि वर तीन चमचे इतकं घातलेलं आहे आता पहा आपलं लाडूचं मिश्रण लाडू वळता येईन असं बनलेलं आहे हाताला थोडं ओलसर लागत आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर मी मध्यम आकाराचा लाडू बांधलेला आहे तर पहा किती छान लाडू आपला बांधलेला आहे आणि याचं स्ट्रक्चर पहा किती गोल घरगरीत आहे बिलकुल वाकडा तिकडा नाही झालेला रेललेला पण नाही आहे छान असा दाणेदार रवाळ झाला आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया आणि आपल्या लाडूंना रंग पण किती छान आला आहे पहा तर हे लाडू तुम्ही दिवाळीला नक्की बनवा झटपट बनतात आणि आवडतील तुम्हाला आता एक लाडू मी तुम्हाला फोडून पण दाखवते तर आतमध्ये पहा किती रवाळ बनलाय अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळल्या जाईन असा बनलाय आणि बिलकुल हा लाडू टाळायला पण चिटकत नाही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा खूप खूप शेअर करा आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्य